नमस्कार, गुड आफ्टरनून. तुम्हाला पण असं वाटतंय की तुमचे केस आणि तुमचा चेहरा टेन्शन घेतल्यामुळे खराब झालेत. बऱ्याच महिलांचे ना केस गळत असतात आणि हे केस गळण्याचं कारण त्या मला नेहमी असं देत असतात की माझ्या आयुष्यात असं काही झालं की त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं आणि त्या टेन्शनमुळे माझे केस गळत आहेत. बऱ्याच महिला मला म्हणत असतात की खूप टेन्शन आहे त्याच्यामुळे सध्या चेहरा खराब झालेला आहे, खूप केस गळत आहेत. तर मी आज यावरच तुमच्यासाठी एक सेशन घेऊन आलेली आहे की टेन्शन आणि आपले केस खराब होणं आणि आपला चेहरा ह्यामध्ये नेमका काय संबंध आहे. तर खरोखर असं किती महिलांना इथे वाटत आहे की केस आणि चेहरा हे टेन्शन घेतल्यामुळे खराब होतील. तर मी त्याचं उत्तर देते की टेन्शन घेतल्यामुळे किंवा टेन्शन असलं म्हणून तुमचे केस आणि तुमचा चेहरा खराब होत आहे असं अजिबात नाही आहे. कारण की टेन्शन घेतल्यानंतर आपण ना खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. बघा, माझी गोष्ट सगळ्यांनी नीट ऐका. इथे आपल्याला टेन्शन आलं हे आपल्या केसांना आणि आपल्या चेहऱ्याला कधीच कळत नसतं. आपल्याला जेव्हा टेन्शन येते तेव्हा आपण काय करतो, पाणी कमी पितो, एकच विषय घेऊन बसतो, रडत राहतो किंवा नेहमी कुणाला तरी फोन लावून आपण फक्त त्या गोष्टी करतो. ह्यात काय होतंय, आपण पाणी कमी पित आहे आणि जेवणाकडे दुर्लक्ष करतोय. आपण पौष्टिक अन्न काहीच खात नाही. आपण काय करतोय, जे समोर येईल ते फक्त पोट भरण्यासाठी खायचंय, नुसत्या गप्पा मारायच्या. गप्पा मारत मारत असं होतंय की आपण फोनवरच बोलतोय, ही मला तशी बोलली, ती मला जे 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 पण टेन्शन असेल. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त काय करतोय, पोट भरण्याकडे लक्ष देतोय. माफ करा. आणि अशा वेळेस आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. बघा, जर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतलं आणि आजकाल सर्वात जास्त टेन्शन आहे तर ते हेच की मला कोणीतरी काहीतरी बोललो. बघा, लोक हे बोलण्यासाठीच येतो म्हणून त्यांच्याकडे पहिले दुर्लक्ष करा. लोक काय म्हणते, ह्याचं जेव्हा आपल्याला टेन्शन येते आणि आपण ते जेव्हा इतरांना सांगायला लागतो तेव्हा काय होतं, आपण त्या गप्पांमध्ये इतके रमतो आणि त्याच गोष्टीचं आपली चिडचिड वाढते, राग येतो. आणि अशा ह्याच्यात ना बघा, रागात माणूस जास्त खातो. पटापटा खाणं, कसं तरी काहीतरी जे समोर आलंय ते फक्त पोट भरण्यासाठी ढकलणं, ह्यामध्येच खरं आपला चेहरा आणि केस हे खराब होत असतात. खूप वेळेस इतकं रडण्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते. तो डोवर लावणे, सॉरी, रडण्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते आणि त्याच्यामुळे पण आपले जे केस आहेत आणि आपला जो चेहरा आहे तर ते खराब होतात आणि डॅमेज होतात. म्हणून टेन्शन घेतणं हे, बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधूनी पाहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगात सर्व सुखी कोणीच नाही आहे, प्रत्येकाला टेन्शन आहे. म्हणून त्या टेन्शनच्या मागे किती हात धुवून लागायचे आणि त्याचा किती असर आपण आपल्या शरीरावर करून घ्यायचा आहे हे आपल्यावर आहे. म्हणून फक्त विचार करत बसणं, रागराग करणं, त्याच गोष्टींमध्ये गुंतणं, ह्यामध्ये आपल्या शरीराकडे दुर्लक्ष नका करू. मी काही गोष्टी अशा सांगेल तुम्हाला की बघा, मोड आलेली कडधान्य खा, त्याच्यामुळे तुमचं केसांचं आरोग्य चांगलं राहते. कच्ची तिळी चावून खाल्ल्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहते. जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर अशा वेळेस तुम्ही कच्ची तिळी चावून खाल्ल्याने केस गळती थांबते. तर नक्की ट्राय करा, रोज एक अर्धा चमचा तुम्ही तिळ चावून खा. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की पाणी व्यवस्थित प्या. खूप महिला अक्षरशः अशा असतात की त्या सकाळी जेवणानंतर पाणी तर डायरेक्ट रात्री जेवणानंतरच पाणी पितात. इतकं अंतर नका ठेवू. पाणी न पिल्यामुळे आपलं शरीर शुद्ध राहत नाही, त्याच्यामुळे पण आपला चेहरा खराब होतोय, आपले केस गळत आहेत. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. फक्त इतरांशी बोलणं, इतरांना खुश ठेवणं, इतरांचाच विचार करणं यापेक्षा बेस्ट आहे. तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळत आहे तेव्हा एक चांगला फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वापरा. सर्वप्रथम मी सांगेल एक चांगला फेसपॅक. खूप महिला अक्षरशः चेहऱ्याला फेसपॅक लावणं विसरून गेलेल्या आहेत. दिवसातून थोडासा वेळ काढा आणि चेहऱ्याला फेसपॅक लावा. तुमच्या केसांना कोरफडीचा गर लावा, त्याच्यामुळे तुमचे केस चांगले राहणार आहेत. आणि जेव्हा पण तुम्ही चेहऱ्याची काळजी घेण्याचा विचार करत आहात तर त्या फेसपॅकमध्ये दही आणि बेसनपीठ हा एक खूप चांगला फेसपॅक आहे. किंवा मिल्क ओट्स आणि त्याच्यामध्ये दूध टाकून जेव्हा तुम्ही चेहऱ्याला लावता तेव्हा तुमच्या चेहऱ्याची पूर्ण टॅनिंग चालली जाते. विश्वास ठेवा, मिल्क ओट्स घ्या, मिक्सरमध्ये बारीक करा, त्यात दूध टाका आणि तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्याला तो पॅक लावा. 10 मिनिटांनी पूर्ण चेहरा घासून काढा, तुमच्या चेहऱ्यावरची पूर्ण टॅनिंग गेलेली राहील. पण ह्या गोष्टी करण्यासाठी आपण आपल्या स्वतःला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे.
बऱ्याच महिला मला कॉल करतात, मॅम मला अशी एखादी क्रीम सांगा माझी टॅनिंग पटकन पळून जाईल. मान्य आहे मी तुम्हाला क्रीम देईल, पण त्या क्रीमचा असर तितकं होणार नाही जितकं तुम्ही फेस पॅक आणि नॅचरल गोष्टींनी स्वतःमध्ये कराल. म्हणून पहिले तर स्वतःकडे लक्ष देणं हेच प्राधान्य आपल्याकडे ठेवा. हसत राहा, नेहमी हसा. तुम्ही किती पण तुमच्या सौंदर्याकडे लक्ष द्याल, चांगले ड्रेसेस घालाल, चांगला मेकअप कराल, पण तुमचं खरं सौंदर्य आहे तर ते तुमच्या हसण्यावर आहे. हसा, हसल्यामुळे आपले गाल मोठे होत नाही. हसणं हा आपल्या चेहऱ्यासाठी तो एक योगा आहे ज्या योगामुळे आपल्या चेहऱ्याचे फॅट्स बर्न होतात, आणि हसल्यामुळे आपलं हृदय निरोगी राहते, आपण स्वतः हॅप्पी राहतो, आपण पॉझिटिव्ह राहतो, आणि हसण्यामुळे आपले केस आणि आपला चेहरा ह्याचं सौंदर्य खरोखर चांगलं टिकून राहते. कारण जेव्हा तुम्ही हसायला शिकतात तेव्हा तुम्हाला स्वतःला कळते की गोष्टी किती साध्या आणि सरळ आहेत. इतरांना खूप जास्त वेळ देणं, इतरांसाठी खूप अवेलेबल राहणं, इतरांमध्येच गुंतून राहणं ह्यापेक्षा चांगलं आहे हसा. हसल्याचे फायदे खूप जास्त चांगले आहे, आणि तुमचा हसू हा तुमचा सर्वात चांगला दागिना आहे हे पण लक्षात ठेवा. याच्या पुढची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एक, नेहमी मी सांगते, चांगलं SPF लावा. चांगलं SPF निवडणं खूप गरजेचं आहे चेहऱ्यासाठी. SPF-मध्ये 50+ SPF वापरा. हे SPF तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं राहते. जेव्हा पण तुम्ही घरामध्ये आहात तर तेव्हा तुम्ही एक गोष्टीची नेहमी काळजी घ्या की घरामध्ये असताना जर का तुम्हाला कुठला मेकअप नाही करायचा आहे आणि तुम्ही जर फ्रीच आहात, कुठे जायचं नाही आहे, तर चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून ठेवत राहा. याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचं पोत सुधारतं आहे. जसं मी सांगते, पाणी पिणं वाढवा. नेहमी आपल्या आहारामध्ये पपईचा समावेश ठेवा. पपई खाणं अतिशय उत्तम आहे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्पेशली त्वचेसाठी. पपई ही एक चांगली भूमिका बजावते, तर तुम्ही जर पपई खाल्ली तर तुमची त्वचा जी आहे ती त्वचा खूप चांगली राहते. केसांच्या सौंदर्यांमध्ये मी खूप महिलांना सांगेल, बऱ्याच महिला मला नेहमी मेसेज करतात की मॅम शॅम्पू लावल्यामुळे आमच्या केसांची गळती खूप जास्त होते. तर जर तुम्ही शॅम्पू लावल्याने तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही बेबी शॅम्पू वापरा. बेबी शॅम्पूमध्ये खूप कमी केमिकल्स असतात आणि तो खूप जास्त डार्क नसतो, त्याच्यामुळे तुमचे केस गळणं थांबते. म्हणून जर तुम्ही शॅम्पू लावून केस धुत असाल आणि शॅम्पू लावल्यानेच तुमचे केस गळत असतील तर तुम्ही बेबी शॅम्पू वापरा. त्याच्यामुळे तुमच्या केस गळतीचाही मार्ग सुटणार आहे आणि केस स्वच्छही राहणार आहे. अशाच छोट्या टिप्ससाठी तुम्ही मला फॉलो करू शकताय. रोज दुपारी 3 वाजता मी फ्री सेशन घेत असते झूमवर, आणि तुम्हाला पण झूमवरचे फ्री सेशन जॉईन करायचे असतील तर मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा. आणि रोज दुपारी 3 वाजता मी महिला आणि बालविकासांवर सेशन घेत असते, ते सेशन नक्की अटेंड करा. आणि आमच्या अशा सेशनसाठी तुम्ही मला यूट्यूबला पण सबस्क्राईब करू शकता. यूट्यूबवर सुद्धा आयडियलिस्टिक अकॅडमी नावाने आम्ही आहोत. आणि हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी पुन्हा एक सेशन घेऊन येत आहे उद्या, आणि उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ड्रेसचे रंग किंवा साडीचे रंग कसे निवडावे, आणि साडी किंवा ड्रेसमध्ये बारीक दिसण्यासाठी आणि परफेक्ट मेंटेन दिसण्यासाठी कुठल्या ट्रिक्स आपण यूज करायला हव्या ह्याबद्दलचं मी उद्या सेशन घेणार आहे. तर उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी तुम्ही आमच्या या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.